అవన్నీ ఎంత రేగా కప్పు చూసని हे कापूस वेचणे यंत्र याच्यामध्ये बॅटरी दोन बॅटरी आहेत 80-80 एएचच्या त्याची कॅपॅसिटी बॅटरीची आहे दोन तास चालते दोन तास त्यामध्ये 30 किलो कापूस वेचला जातो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत नाहेब प्रकल्प ज्याला नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट म्हणतो जे दिल्ली भारतीय कृषी अनुसंधान मार्फत ह्या प्रकल्पाला या ठिकाणी डिजिटल टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांसाठी कसा सुपद्धतीने सोप्या पद्धतीने व खर्चिक कमी खर्चिक पद्धतीने वापरता यावा याच्यासाठी हे एक कापूस वेचणीचं यंत्र आम्ही विकसित केलेलं आहे। या कापूस वेचण्याच्या यंत्रांतर्गत आपण एका तासात साधारण 15 ते 20 किलो कापूस हा वेचू शकतो आणि कापूस वेचताना सोलार तंत्रज्ञान बॅटरी याचा वापर केला जातो। हवेचा दाब हा या पाईप यानुसार शेतकऱ्याला फक्त हे कापसाच्या जवळ न्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेचण्याकरिता दुसरं एक तंत्रज्ञान असं आहे की कापसाचा जो बोंड आहे तो याच्यामध्ये पिळेदार आकाराने घेऊन आत गोळा व्हावा। साधारण शेतकऱ्यांना परवडणारी ही मशीन 90 ते 95 हजारापर्यंत आम्ही ही विकसित केलेली आहे आणि शेतकरी आज त्याचा उपयोग घेत आहे। आम्ही 550 ते 600 किलो कापूस आत्तापर्यंत वेचलेला आहे। शेतकऱ्याला किंवा एखाद्या महिला कामगाराला सुद्धा हा अतिशय सोप्या पद्धतीने हा कापूस वेचताना कुठलाही त्रास न होता फक्त ही ट्रॉली ही सरीमध्ये उभी करून आपल्याला कापसाच्या बोंडाजवळ नेऊन जे कापूस वेचायचे श्रम आहे ते कमी करून हे 3 महिलांचं काम एक मशीन या ठिकाणी करत आहे। किती किलो कापूस असतो दिवसातून 150 ते 170 किलो कापूस आम्ही वेचलेला आहे। तर याचा हवा याची जी बॅटरी आहे ना सध्या खूप सकाळपासून चालू आहे, कालपासून आम्ही चालू ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये हवेचा दाब तुम्ही बघू शकता, हवेचा दाब हा तुम्हाला लक्षात येईल। हे जो हवेचा दाब हा जोरात आहे फार, पण आता तो बॅटरीमुळे कमी झाला आहे। जशी बॅटरी नवीन आपण चार्ज करतो तशी जर चार्ज असेल तर ते हे तुम्हाला वेचल्या जाऊ शकतो। आणि कापूस वेचायच्या पद्धतीला हा अतिशय सोपा प्रकार आपण केलेला असून त्याच्यामध्ये कापसाचा जो अंश आहे हा जर तुम्हाला केला तर दिसेल कापूस हा तुम्ही याच्या बोंडाजवळही नेऊ शकता आणि याला तुम्ही या पद्धतीने तो कापूस मध्ये जातो। त्यामध्ये कापूस वेचणाऱ्या कामगाराला वाटलं तर बॅटरी चार्ज करण्यासाठी इथं यंत्र आहे, म्युझिक लावायची म्युझिकसाठी आहे आणि संध्याकाळी वेचण्यासाठी लाईटची व्यवस्था सुद्धा आम्ही याच्यात केलेली आहे।